यहाँ पे पीछे को अपना सिद्ध शो तालाब, तो यहाँ पे शुरू किया गया है अपना लेजर शो, तो उसका भी हम देखते हैं, और इसके अलावा टिकट वगैरह कितना है वो सब देखते हैं। तो चलिए, यहाँ पर टाइम देख सकते हैं 7 से 7:30। तो ये टिकट ले लिया है, 30 रुपये टिकट है। इसके बाद और एक शो रहेगा जो कि कनाडा में रहेगा, 8 बजे। तो यहाँ से एंट्री है, यहाँ से
पथ नशे की, अब्दुल रसूल कुर्बान हुसैन, जगन्नाथ शिंदे, श्री किशन सारा यांना ब्रिटिश सरकारने 12 जानेवारी 1931 रोजी फाशीची शिक्षा दिली. यहां पे आपण सिद्धू सप्टेंबर या चार हुतात्म्यांनी आपले जीवन देशासाठी समर्पित केले. हुतात्मा चौकात त्यांचे पुतळे आजही आपल्याला दिसतात. बाप रे, या सगळ्या गोष्टी ऐकल्या की अंगावर सोलापूर कुठे भारतातलं एक महत्त्वाचं कापड निर्मितीचं केंद्र बनलं. तिथे एकेकाळी 7 कापड गिरण्या चालत होत्या. ब्रिटिश काळापासून सोलापूर हे कापडाचं निर्यात केंद्र आहे. या शहराचा विकास पाहताना निश्चितच मला सोलापूरचा खूप अभिमान वाटतो. एवढे सगळे अनुभव पाठी घेऊन आम्ही विकसित होतो. सोलापूरचा व्हिडिओ सूर्यगिरी पॉवर न्यूज यांचं संपूर्ण देशात नाव होतं. इथे तयार झालेले सागर टर्की शॉल यांना जगभरात मोठ्या प्रमाणात मागणी. सोलापूरच्या सुती साड्या एक वैशिष्ट्य म्हणून तसंच सोलापूर हे ऊस डाळिंब या कृषी उत्पादनांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. ऊसाचं उत्पादन अधिक असल्यानं इथे साखर कारखान्यांची संख्या खूप आहे. आणखी काही महत्त्वाची म्हणजे गहू आणि ज्वारी म्हटल्याबरोबर आठवते ती इथली कृष्ण भाकरी आणि शेंगाचं. वा, नुसत्या आठवणीनं तोंडाला पाणी दिलं. ज्वारीच्या भाकरीच्या चवीबरोबर इथल्या गुंडा पाडण्या सुद्धा खूप छान रमतात. त्याबरोबरच दालचा खाणं, शीखावा, चवदार द्राक्ष हे पण खायला विसरू नको. हे सगळं खाऊन पोट जड झालं की हुतात्मा बागेत चक्कर मारता येते. त्याचबरोबर महात्मा गांधी प्राणी संग्रहालय, डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस स्मृती संग्रहालय, महानगरपालिकेची भव्य पुरातन वास्तू म्हणजेच इंद्रभवन जी श्री अप्पासाहेब बारक यांनी बांधली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अस्थिविहार हे महाराष्ट्रातील तीर्थस्थान आहे, संभाजी तलाव आणि त्याच्या जवळ असलेलं रेवण सिद्धेश्वर मंदिर, बाळीवेस येथील मल्लिकार्जुन मंदिर, श्वेतांबर आणि दिगंबर जैन मंदिर, तसंच सोलापूरच्या मार्कंडेय मंदिर, रूपा भवानी मंदिरालाही भेट द्यायला विसरू नको. एवढंच नव्हे तर हजरत शाह जहूर वली दर्गा, बाबा शेख उमर दर्गा आणि ब्रिटिश काळातील उमेदपूर चर्च, पहिलं ख्रिस्ती चर्च अशी ठिकाणं सर्व धर्मसमभावाचं प्रतीक आहे. इथल्या रेल्वे स्टेशनमुळे सोलापूर हे 14 राजधानींच्या संपर्कांचं केंद्र ओळखलं जातं. या संपर्कामुळे सोलापूर हे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून विकसित होत आहे. स्मार्ट सिटी मिशनमुळे सोलापूरचा चेहरा मोहरा बदलत आहे. शुद्ध पर्यावरण हे चांगल्या शहराचं लक्षण आहे. त्यासाठी महानगरपालिकेस घनकचरा व्यवस्थापनासाठी घंटा गाड्या दिल्या. क्रीडा प्रोत्साहन देण्यासाठी इंदिरा गांधी स्टेडियम आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी ओपन जिमची सुविधा, रंगीबिरंगी स्ट्रीट बाजार, रंगभवन प्लाझा, एवढंच नाही श्री सिद्धेश्वर तलावाचा विकास, उजनी ते सोलापूर समांतर पाईपलाईन, व्यवसाय विकासासाठी राणी लक्ष्मीबाई मार्केट, याशिवाय अनेक विकास कामं प्रगतीपथावर आहेत. खरंच इतका सगळा विकास पाहून आनंद होतोय. विकास करणं ही सोपी गोष्ट नाहीये, तर त्यामागे खूप कष्ट आहे. पण या विकासाचाही मोठा इतिहास आहे. सोलापूरला विकासाची दिशा देण्याचं महान कार्य 12व्या शतकात शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांनीच केलंय. त्या काळातील नापीक जमीन सोन्यासारखी सुपीक करण्याचं कार्य श्री सिद्धरामेश्वरांचं. त्यांनी लोकांना एकत्रित करून कर्मसिद्धांत आणि श्रमसिद्धांतांचं दान समाजाला दिलं. विहिरी तलाव बांधून विकासाची नवी दिशा दिली. इथे अनेक धर्माचे शेकडो लोक गुण्या गोविंदाने राहावे असे विचार होतो. या महान शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांची कथा मला सांगशील? मला ऐकायची का नाही? याहून दुसरं भाग्य ते काय? श्री सिद्धरामेश्वरांच्या चरणावर मस्तक ठेवून सांगतो, ऐक. सुनलगी मठाधीशं देवदानव पूजितं त्रिपालार्चितलिंगं कैलासागमनं त्रिधा महेश्वर कुलभूतं भक्ति चिंत
श्री सिद्धराम म्हणजे सोन्नलगीचे मुद्दल गौडा आणि सुगल देवी यांच्या पोटी श्री रेवण सिद्धेश्वरांच्या आशीर्वादाने जन्माला आलेलं तेजस्वी बालक होत. सातव्या वर्षापर्यंत अबोल राहिलेलं बालक जंगम रूपाने भेटलेल्या श्रीशैलीच्या मल्ल यांचं दर्शन झाल्यापासून बोलायला लागलं. प्रत्यक्ष भेटून मल्लय्या सिद्धरामांना म्हणाले, मला भूक लागली, दही भात आणून देतोस. असं म्हटल्याबरोबर घरी जाऊन दही भात आणेपर्यंत मल्लय्या गुप्त झाली. ती जागा म्हणजेच आजचे गुरु. त्यानंतर श्रीशैलला कावडी जंगमासोबत आल्यावर लिंगरूपाच्या मल्लय्यांना पाहून मला भेटलेला वेषधारी जंगम हा मल्लय्या नाही म्हणून त्याला शोधण्यासाठी कमरी दरीत उडी घेतली. त्या क्षणी श्रीशैलच्या मल्लय्यांनी स्वतः प्रकट होऊन श्री सिद्धरामेश्वरांना दर्शन दिलं आणि सोन्नलगीला जाऊन लोककल्याण करण्याची आज्ञा दिली. पण श्री सिद्धरामेश्वर एकटेच आले नाही, तर मल्लय्यांनी सोबत यावं असा आग्रह धरला. त्यावेळी मल्लय्या म्हणाले की मी येईन, पण तू मागे वळून पाहू नकोस. परंतु येताना माझ्या बरोबर मल्लय्या येतोय का नाही हे त्यांनी मागे वळून पाहिलं. त्या क्षणी मल्लय्या त्याच ठिकाणी ऐक्य पावले. श्री सिद्धरामेश्वरांच्या मल्लिकार्जुनांवर असलेल्या निस्सीम भक्तीमुळे त्यांनी श्री कपिल सिद्ध मल्लिकार्जुन मंदिराची स्थापना केली. ती जागा म्हणजे भुईकोट किल्ल्यातील मल्लिकार्जुन मंदिर होय. त्या दिवसापासून सोलापूरची अभिनव श्रीशैली म्हणून ख्याती पसरू लागली. ठकून भागून आलेल्यांना आसरा देणं, दुःखितांचे अश्रू पुसणं, भुकेल्यांना दासोह देणं, यामुळे सोलापूर पुण्यभूमी झालं. तुला सांगतो, या नगरीत आलेले निष्ठेनं काम करणारे कधीच उपाशी राहते ही वाणी खोटी ठरत नाही. एवढंच नाही, या नगरीच्या रक्षणासाठी त्यांनी आठही दिशांना श्री गणेशाची स्थापना केली. तो गणेश सोलापूरचं रक्षण करतो अशी श्रद्धा आहे. वा, खरंच किती पुण्यभूमी आहे सोलापूर. ही पुण्यभूमी श्री सिद्धरामेश्वरांच्या पदस्पर्शाने आणखी पवित्र झाली. अज्ञानाचा अंधकार दूर करून सामान्यांच्या आयुष्यात प्रकाश पसरवण्याची किमया त्यांच्या उपदेशात आहे. मला त्यांच्या वचनांचा परिचय करून देशील? होय, त्यांची तत्व विचार सगळं लोककल्याणासाठीच तर आहे. आपल्या कामावर श्रद्धा ठेव. श्रमात परमेश्वर आहे, अर्थात काय कवे कैलास. संकटापूर्वी व्याधीग्रस्त होण्यापूर्वी पूजा कर, स्मरण कर, स्वार्थाला दूर ठेव. लोककल्याणासाठी 18,000 वचन तर त्यांनी 68 ठिकाणची पवित्र तीर्थ आणून इथे 68 लिंगांची स्थापना केली. ओहो, एक प्रवासी म्हणून या पुण्यक्षेत्रात येऊन माझ्या जन्माचं सार्थक झालं. इथली गड्डा यात्रा म्हणजे सर्वांसाठी खूप कुतूहलाचा विषय. मला त्या गड्डा यात्रेची माहिती देशील? सोलापूरची गड्डा यात्रा हा श्री सिद्धरामेश्वरांच्या योगदंडाबरोबर झालेला कुंभारकन्येचा विवाह. त्यानंतर कुंभारकन्येनं अग्नीत स्वतःला समर्पण केल्याचा संकेत आहे. ही यात्रा 12 ते 15 जानेवारी पर्यंत अनेक धार्मिक विधींनी संपन्न होते. पहिल्या दिवशी 7 नंदी ध्वजांना तैलाभिषेक, दुसऱ्या दिवशी अक्षता सोहळा, तिसऱ्या दिवशी होम हवन हे कुंभारकन्येचं अग्निसमर्पण प्रतीक म्हणून संपन्न होत. हा सोहळा प्रत्यक्ष पाहणारे भाग्यवंतच आहे. श्री सिद्धरामेश्वरांचा महिमा अगाध. संत ज्ञानेश्वरांच्या आजी आजोबांना पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन योग सामर्थ्यानं इथंच घडवलं. लोककल्याण करत शिवयोगी समाधीत श्री सिद्धरामेश्वर समाधीस्थ झाले, तरीही सोलापूरचं रक्षण आजही करत आहे. त्यांची पूजा करणं म्हणजे त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचं आचरण करणं. अगदी खरं, या महान शिवयोगींना वंदन करूया आणि सर्वजण शांती आणि स्नेहभावाने जीवन जगूया, हीच शिवयोगी चरणी प्रार्थना. इथलं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे बहुभाषिक लोक आहेत आणि हे सगळे लोक गुण्या गोविंदाने राहतात. Thank you.
तो शाम में 7 बजे जो शो है शुरू होता है और 7:30 बजे तक रहता है। उसके बाद 8 बजे का रहता है जो कि कन्नड़ा में रहता है, 7 बजे मराठी और 8 बजे जो है वो कन्नड़ा में होता है। तो चलिए जो व्लॉग है इसे अब एंड करते हैं, मिलते हैं अगले वीडियो में। चलिए धन्यवाद। चला 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 चला।